आता माझ्या मागे तुम्ही पाहत आहात हा एक देवस्थान आहे आणि थोडंसं टेकडीवरती आहे. इथे ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय त्यांचा जो निवास आहे त्याच्या बाजूलाच आहे. आता आम्ही वरती जात आहोत, आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये. खूप सुंदरसा हा डोंगर आहे, पूर्ण दगडाचा आहे हा आणि खूप मोठा आहे. या ठिकाणी अस्वल म्हणजे भालू या ठिकाणी आहे, चित्ता म्हणतात इथे, म्हणजे आपण बिबळ्या वाघ म्हणतो तो सुद्धा या परिसरात वावरत असतो मोठ्या प्रमाणामध्ये. खूप सुंदर असं किल्ल्या टाईप बांधलेला आहे हा मंदिर आहे, आपण पाहू शकता. वरतीसुद्धा या रिक्षा जातात, मोटरसायकल घेऊनसुद्धा जाऊ शकता. जास्त काही उंच नाही आहे, टेकडीवरती हा मंदिर आहे. पलीकडे आपण पाहू शकता हा सुद्धा मोठा उंच डोंगर आहे. हा संपूर्ण परिसर माउंट आबू या परिसरातला हा मंदिर, छोटीशी गुफा पण आहे. माउंट आबूच्या जवळ असलेल्या एका मंदिरा ठिकाणी आपण पोहोचलो. मंदिराची जी रचना आहे ती किल्ल्या टाईप तयार केलेली आहे. हा दगड आहे असं वाटतं की जणू एखादा कुत्र्याचं तोंड कसं असतं त्या प्रकारे वाटतोय. आणि खूप जबरदस्त ठिकाण आहे, थोडासा दम लागला एवढंसं चढलं तरी पण. देवीचं मंदिर आहे. खाली गुफा सुद्धा आहे आणि गुफेमध्ये आपण पाहू शकता पूर्ण दगडाच्या कपारीमध्ये एवढा मोठा दगड आहे की त्याचं म्हणजे आपण आकलन नाही करू शकत. खूप मोठा दगड आहे आणि त्याच्यामध्ये हा पूर्ण मंदिर श्रीरामाची सुद्धा या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आली आहे. इथली देवी आणि सोबत काही देवतांची सुद्धा मूर्ती आहे त्या ठिकाणी. आपण
मग अशी आपण खालून जी गुफा पाहिली होती त्याचाच हा मार्ग आहे. या गुफेतून दर्शन घ्यायला तिथून येतात काही भाविक अशी श्रद्धा सुद्धा आहे. आपण या मंदिराची जी काय आहे म्हणजे इथली आस्था त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. बाहेर जे काही इथले नागरिक बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. माताजी चामुंडा माता ने मंदिर से कौन सा चामुंडा माता. चामुंडा माता इनको बोलते हैं मुकड़ी माता क्योंकि आबू है ना आबू पर्वत. आबू पर्वत का ये मुख है. अच्छा माताजी मुख पर बैठे मुकड़ी माता बोलते हैं. तो मुकड़ी माता चामुंडा माता ने पहले बकरों की बलि चढ़ाते हैं लोग. लोग बलि चढ़ाते हैं माता जी बुड्ढे के शरीर में आते हैं. माता जी बोला जी बतिया बंद करो. इधर के लोग नहीं माने तो बकरा काटते थे. माता जी बकरा काटते थे इसने हाथ मारते माता जी छटक के अंदर घुसा दिया गुफा में. और गुफा निकली और अर्बुदा देवी पांडव भवन के पास अर्बुदा देवी वह बकरा वहाँ निकला. वहाँ से पकड़ के गाड़ी में लाया इधर. कौन काट के करकली डाल दिया अमर किया बलि बंद किया. तलेटी है गांव मुकड़ी माता तलेटी चामुंडा माता है. कितने सालों से पुराना है माता जी तो बहुत हजारों साल की है. थोड़ा सा विकास अभी हुआ है. माता जी बहुत पुराना है. अच्छा आप यहाँ पे क्या करते हो. पुजारी हो. हाँ जी हम 21 साल से मैं पूजा करते. पहले बुजा बुढ़ा था वैसे पूजा करता गुजर गया. तो पेड़ी पेड़ी है 100 पेड़ी है. अच्छा ऊपर देख सकते ऊपर पहाड़ी पे भी जा. जय माता जी पधारो. जय माता जी धन्यवाद. तर आपण ऐकलं असेल त्यांनी सांगितलं की पूर्वी या ठिकाणी देवीकडे बळी द्यायची बळीची प्रथा होती. देवीला ते पसंद नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते देवीला आतमध्ये जावं लागलं राहायला आणि म्हणून आतमध्ये गेल्यानंतरही कुठेतरी प्रथा बंद व्हावी असं त्यांचं काहीतरी सांगणं आहे. आणि दुसरी गोष्ट की हे माउंट आबूला जी देवी आहे तिथे तर त्याचा हा मुख आहे इकडनं म्हणजे म्हणून मुकडी देवी असं त्याला नाव संबोधन केलेलं आहे. हजारो वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा. या ठिकाणी लोक दर्शनाला येतात भाविक मोठ्या प्रमाणात इथे येत असतात. हे ध्वज आहे देवीचं सेंट आणि आपण पाहू शकतो हे ध्वज आणि या मंदिराचं अगदी समोरासमोर आहे. या ध्वजाचं दर्शनसुद्धा घ्यायला येतं. इथे पशुपक्षींना चारा टाकला जातो. आपण खाली पाहू शकता हा पशुपक्षींना टाकलेला हा चारा आहे. आणि सर्वात उंचावरचं ठिकाणी हा मंदिर आहे. या ठिकाणी इथे आलेले भाविक त्या ध्वजाचं इथे दर्शन घेतात. आम्हीही या ठिकाणी दर्शन घेतोय. खूप सुंदर पूर्ण आबू रोडचा शहर हा इथून दिसत आहे. चारी बाजूला पूर्ण सगळं आणि समोरचं सुद्धा एक सुंदरचं दृश्य आपण पाहू शकता. तोही मोठा डोंगर आहे दगडाचाच एकच दगड असं म्हणता येईल. आणि त्यानंतर या साईडला मागच्या साईडला सुद्धा मोठा डोंगर आहे हा. आणि हा सुंदरसं दृश्य आणि हे देवीचं वास्तव्य असलेलं आहे. जागृत देवस्थान आहे त्यांचं म्हणणं आहे. इथे देवी होती आणि तिथे परंपरा ही सुरू झालेली आहे. मंदिरात इथे पुजारी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही शेकडो वर्षापासूनची आमची अशी परंपरा आहे की आमच्यानंतर म्हणजे आता ही जवळपास परंपरा पिढी पिढीजात पुजारी आहेत.